स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्र, यामधील ड्रेपरी, बेस व कापडाच्या घड्या यांचे सोप्या पद्धतीने रेखाटन व रंगकाम कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी आर्ट टीचर नवनाथ आपल्या सर्वांचे क्रिएटिव्ह आर्ट गॅलरी या चॅनेलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठलीही स्टेप मिस करायची नाही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ड्रेपरी व बेस कशा प्रकारे काढायचा. पेपर देत असताना जेव्हा तुम्ही समोर बसता तेव्हा जो ठोकळा आहे तो दिसताना तुम्हाला पर्स्पेक्टिवमध्ये अशा प्रकारे दिसणार आहे, म्हणजे समोरची जी बाजू आहे ती तुम्हाला मोठी दिसणार आहे आणि जी मागे गेलेली बाजू आहे ती लहान दिसणार आहे. अगोदर तुम्ही ठोकळा काढायचा आहे, त्यानंतर जे कापड आहे त्याच्यावरील जे कापड आहे तुम्हाला ते दाखवायचं आहे. तसेच ड्रेपरीवरच्याही काही लाईन्स दाखवायचे आपल्याला. पेपर देत असताना समजा तुम्ही समोर न बसता एका साईडला बसला तर तुम्हाला ठोकळा पर्स्पेक्टिवमध्ये अशा प्रकारे दिसणार आहे. मध्यभागीची जी उभी रेषा आहे ती मोठी दाखवायची आहे आणि साईडच्या ज्या दोन लाईन आहे त्या आपल्याला लहान दाखवायच्या आहे, म्हणजे ते आपल्या पर्स्पेक्टिवमध्ये ठोकळा दिसून येईल. त्यानंतर वरती जे कापड असतात त्या कापडाच्या लाईन्स आपल्याला दाखवायच्या आहेत. रंगकामाला सुरुवात करण्याअगोदर आपण ज्या ठोकळाच्या ज्या खालील लाईन्स होत्या त्या आपल्याला खोडून टाकायच्या आहेत, फक्त आपल्याला कापडाच्या ज्या लाईन्स आहे त्या दाखवायच्या आहेत. तर या ठिकाणी मी पिवळ्या रंगाचा वापर करत आहे रंगकामासाठी. पिवळा रंग म्हणजे लेमन येलो हा देत असताना आपल्याला जो बेस आहे म्हणजे जो ठोकळा आहे त्या पूर्ण भागाला आपल्याला लेमन येलोचा वॉश द्यायचा आहे. बेसचे रंगकाम किंवा जे बॅकग्राऊंडचे जे ड्रेपरी आहे त्याचे रंगकाम करण्यासाठी आपल्याला फ्लॅट ब्रशचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे रंगकाम आहे ते वेळेमध्ये आपले पूर्ण होईल आणि व्यवस्थित रंग बसेल. लेमनेलोचा वॉश देऊन झाल्यानंतर आपल्याला घड्यांसाठी येलो ऑकर या रंगाचा वापर करायचा आहे. आपल्याला ज्या ठिकाणी घड्या दिसतात कापडावरती त्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट ब्रशने येलो ऑकर कलरने काही ठिकाणी घड्या दाखवायच्या आहेत आणि तो रंग आपल्याला मर्ज करायचा आहे. मर्ज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो ब्रश आहे तो ब्रश आपल्याला पाण्याने क्लीन करायचा आहे आणि कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला दोन्ही बाजूने रंगाचा मर्ज करायचा आहे. येलो ऑकरने घड्या दाखवल्यानंतर आपल्याला काही घड्या आणखीन डार्क दाखवायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ब्राऊन कलरचा वापर करायचा आहे आणि
आणि ब्राऊन कलर्स आहे. मर्ज करत असताना आपल्याला सेम मेथड यूज करायची. ब्रश आपल्याला पाण्याने क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर तो रंग आपल्याला मर्ज करायचा आहे. आता बेसचे रंगकाम आपले जवळजवळ पूर्ण झालेले आहे. याच्यानंतर आपण ड्रेपरी म्हणजे मागची जी ड्रेपरी आहे त्याला रंगकाम आपण करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण लाईट ग्रीनचा वापर करत आहोत. आता मोठ्या ब्रशने आपल्याला पूर्ण जागेवरती लाईट ग्रीनचा वॉश द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डार्क रंगाने म्हणजे जो डार्क ग्रीन आहे ते वापरून आपल्याला काही ठिकाणी घडे दाखवायचे आहे. लाईट ग्रीनचा वॉश देऊन झाल्यानंतर आपल्याला घड्या दाखवायच्या आहेत. घड्या दाखवत असताना या ठिकाणी आपण जो पोस्ट ग्रीन आहे त्याचा वापर केलेला आहे आणि सेम मेथड यूज करणार आहे. आपण पूर्ण घड्या दाखवून झाल्यानंतर ब्रश आपण क्लीन करणार आहे पाण्याने आणि थोडासा कापडाने पुसून जो आपण पोस्ट ग्रीन रंग घेतलेला आहे त्याला दोन्ही बाजूने मर्ज करणार आहे. या ठिकाणी जी लाईटची बाजू आहे ती आपण लेफ्ट साईडने दाखवलेली आहे. म्हणजे जो प्रकाश येत आहे तो आपण लेफ्ट साईडने दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला उजव्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला जो ठोकळा आहे त्याच्या मागील साईडला जी ड्रेपरी आहे त्या साईडला आपल्याला आणखीन डार्क रंग दाखवायचा आहे. जेणेकरून डाव्या बाजूने प्रकाश आलेला आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी आपण ग्रीनमध्ये थोडंसं ब्लॅक मिक्स करत आहोत आणि उजव्या बाजूला आपल्याला आणखीन डार्क करायचं आहे. या ठिकाणी ड्रेपरी व बेस यांचे रंग पूर्ण झालेले आहे. आता आपण रंगकाम पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी आपण साईड अँगलने
ठोकळ्याचे ड्रॉइंग केलेले आहे. आपण जो ठोकळ्याचे जे कापड आहे त्याचे रंगकाम करणार आहोत सुरुवातीला. त्या ठिकाणी मी पिंक कलरचा वापर करत आहे. पिंक कलर तयार करत असताना त्या ठिकाणी मी व्हाईट आणि थोडासा क्रिमसन रेड मिक्स केलेला आहे. जो प्रकाश आहे तो आपण लेफ्ट साइडने दाखवलेला म्हणजे डाव्या बाजूने दाखवलेला आहे, त्यामुळे उजव्या बाजूला ठोकळ्याचा आपण थोडासा डार्क रंग देणार आहे. आणखीन क्रिमझन रेड आपण या शेडमध्ये मिक्स करणार आहोत. डाव्या बाजूला आपण जास्त प्रकाश दाखवलेला आहे, त्यासाठी या ठिकाणी आपण व्हाईट रंगाचा वापर करत आहोत. बेसवरच्या घड्या दाखवत असताना आपण या ठिकाणी जो डार्क रंग आहे म्हणजे क्रिमझन रेड या रंगाचा वापर करत आहोत. आणि या घड्या आपल्याला मर्ज करायच्या आहेत, त्यासाठी आपण ब्रश चांगल्या पद्धतीने क्लीन करणार आहोत. आणि कापडाला पसून आपल्याला दोन्ही बाजूंनी रंगाचा मर्ज करायचा आहे. या ठिकाणी आपण ड्रेपरसाठी लाईट ब्ल्यू या रंगाचा वापर करत आहोत. यासाठी आपण व्हाईट रंग जास्त घेतलेला आहे आणि ब्ल्यू रंग थोडा प्रमाणात घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण बेस किंवा ड्रेपरीचे रंगकाम करतो त्यावेळेस आपल्याला फिकट रंगाचा वापर करायचा आहे. जसे की या ठिकाणी मी लाईट ब्ल्यू रंग आणि पिंक रंगाचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जी ड्रेपरी वापरणार आहे, ज्या रंगाची वापरणार आहे, ती शेड आपल्याला एकदम लाईट करायची आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती त्यातलाच डार्क रंग वापरून त्या ठिकाणी आपल्याला घड्या दाखवायच्या आहेत. ड्रेपरीवरच्या घड्या दाखवत असताना आपण या ठिकाणी डार्क ब्ल्यू म्हणजे पर्शियन ब्ल्यू या रंगाचा वापर करत आहोत. बेसच्या दोन्ही बाजूला म्हणजे मागील बाजूला आपल्याला ज्या ठिकाणी घड्या दाखवायच्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पर्शियन ब्ल्यू रंगाचा वापर करून घड्या दाखवायच्या आहेत. आणि मर्ज करत असताना आपल्याला ब्रश पुन्हा क्लीन करायचा आहे आणि रंगाच्या दोन्ही बाजूने आपल्याला ब्रश फिरवून मिक्स करायचे आहे. ड्रेपरीची उजव्या बाजूला आणखीन डार्क दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी काळ्या रंगाचा वापर करत आहोत.
अशा प्रकारे आपले ड्रेपरी आणि बेसचे रंगकाम पूर्ण झालेले आहे। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।